मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि मुंबईत आता पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारापासून थोडासा दिलासा मिळालेला आहे। पहाटेपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे, आजपासून पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान मुंबईमध्ये 9 ते 12 जून पर्यंत हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, मात्र मान्सूनमुळे काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळालाय, कारण उकाड्यापासून हा मोठा आता गारवा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांना मोठा दिलासा आहे। मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि पुढील 4 दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्या मात्र ह्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळाली। आणि आता आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून ह्या पावसासंदर्भातले सगळे ताजे अपडेट जाणून घ्या। ऋचा, आता तुम्ही कुठल्या भागात उभ्या आहात आणि त्या ठिकाणी पावसाची नेमकी काय स्थिती आहे? मधुरा, पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पाऊसमध्येच पावसाची संततधार सुरूच आहे। सध्या मी उभी आहे सायन गांधी मार्केट या भागात आणि या ठिकाणी बघितलं तर अशा प्रकारे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। सायन असेल, हिंदमाता असेल, हे नेहमीच हे सखल भाग आहेत आणि दरवर्षी इथे पाणी साचतं आणि हेच चित्र आजही आपल्याला दिसतंय। ताजे दृश्य आपण दाखवतो आहोत, अगदी म्हणावं तर गुडघावर पाणी इथे आहे। आम्ही स्वतः पाण्यात उभं आहोत आणि आपण बघतोय ज्या गाड्या समोरून येत आहेत त्या कशा आपल्या या पाण्यातनंच वाट काढत येत आहेत। जे फुटपाथवरून जाणारे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, ते सुद्धा दरवर्षीप्रमाणे त्यांना त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी पाणी साचलेलं दिसतंय, आपल्याला या दृश्यांमधून कल्पना येऊ शकते। नाले सफाई झाली आहे, 70 ते 80% झाली आहे असा दावा महापालिकेने केलेला होता, मात्र जे 2 दिवस मुंबईत पाऊस सुरू आहे आणि जी पावसाची संततधार आहे, याच संततधारेमध्ये खरं तर अशा प्रकारे इथे पाणी साचलेलं आहे। जे या ठिकाणी बघितलं आहे ते सगळे मुंबईकर आहेत जे आता पाण्यातनंच वाट काढत आहेत। हीच परिस्थिती आपल्याला दरवर्षी दिसते, याही वर्षी त्यातनं मुंबईकरांची सुटका नाही आहे। मग गुडघाभर पाणी सध्या या भागात, ह्या गांधी मार्केटचा परिसर आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे पुन्हा एकदा अशा प्रकारे पाणी साचले आहे आणि कुठल्याही पाण्याचा निचरा या ठिकाणी होताना दिसत नाहीये। उलट या रस्त्यावर पाण्याची पातळी वाढतानाच दिसतेय, त्यामुळे जी वाहतूक आहे अगदी दूरवर बघितलं तर ती वाहतूक कोंडी सुद्धा आता हळूहळू व्हायला लागलेली आहे। बरोबर, या भागातनं खरं तर गाड्या नेणंच शक्य नाहीये, कोणी या ठिकाणी येऊ शकत नाही। टू व्हीलर इथे अडकताना दिसतात, बघितलं तर टू व्हीलर सुद्धा हात ढकलत ढकलत न्यावा लागतात, त्यामुळे ही परिस्थिती आहे। या ठिकाणाहून या रस्त्यावरून कोणी येऊ नये, कारण त्या ठिकाणी अडकण्याची मोठी शक्यता आहे। तो पलीकडचा रस्ता आहे दादर कडे जाणारा, तिथे मात्र ट्रॅफिक जाम झालेली आहे कारण की सगळी वाहतूक वळलेली आहे। अशा प्रकारे हळूहळू आता या ब्रिजवरूनच लोक आपली वाहनं नेतात, हा जो रस्ता आहे ब्रिज खालून जाणारा, त्या ठिकाणाहून वाहतूक जाणं शक्य नाही। मोठ्या प्रमाणावर अगदी गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुंबईकरांची मात्र आजही यंदाही या सखल भागात पाणीच असतं, त्यातून सुटका झालेली नाहीये, त्यामुळे मुंबईकरांनी आपली काळजी घ्यायची आहे। गरज असताना खरं तर बाहेर पडू नये, कारण की जो पावसाची संततधार आहे ती कंटिन्यू सुरू आहे। पहाटेपासून आपण बघतोय पाऊस सुरूच आहे, अगदी मध्येच पाऊस जोर धरताना दिसतोय, मुसळधार पाऊस येतोय आणि त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। मधुरा, अगदी धन्यवाद ऋचा या संपूर्ण माहितीबद्दल। भंडाऱ्याची उधळण म्हणजे